तर नमस्कार मित्रांनो, तर आज स्पेशल आनंदाचा दिवस आहे. तुम्हाला सांगतो, आज बरेच फॅमिली मेंबर जमल्यात. कोण कोण आले, कशासाठी आले, काय समजा सांगतो. त्या अगोदर आपल्या सर्वांचा लाडका खास बोलायचं आगमन झालेलं आहे. त्याचं पाय लागले घराला. तर छान वाटतंय. तर बघा आज काय आहे, कशासाठी एवढी आले तुम्हाला सांगतो. इकडे आहे बोल्या बोल्या. कसं वाटले? मस्त वाटलं, एकदम नवीन घरी मस्त पैकी नवीन घर बीर भेटलं. राधाचा वाढदिवस, नंतर दवाखान्यात होत ते पण बायकोला का सोडून आला? काय बायको सारखं पण घेऊन यायचं का? बर, नेक्स्ट टाइम या दोघांना जोडेन बोला. नेक्स्ट टाइम इकडं दाखवतो चैत्रल ताई आले. तर चैत्रल ताई तुम्हाला माहितच आहे, चैत्रल ताई पुढे या. तुम्ही दोघांचा बर्थडे हुकवलं. हुकवायचं कारण काय? आजारी होते त्याच्यामुळे आले नव्हते. खनखनीत बोलताय. आता बरे झाले म्हणून आले. मग तसं सांगायचं. बरं बघा काय झालं, काय की दाजीच्या अंगावर गेलत काय की. कशामुळे झालं आजारी? कोण कोण काय झालं? काय नव्हतं, आजारी होते थोडे असंच होत आजारी. होय, कांदा काढून म्हणा, कांद्याच्या गोण्या उचलल्या रानातल्या. बायाला म्हणत होतो तर लावले नाही, त्यामुळे आजार पडल्यात. चैत्रन तयार आणि शेजारी दिसत तुम्हाला सांगतो, त्यांच्या सिस्टर बहीण, मोठ्या बहिणी. बरोबर, ते पण आल्याच आपल्या घरी. तुम्हाला छान वाटलं. आणि प्रियंका, चहा पाणी केलं की नाही? होय, ठीक आहे. हे दोघी पण आल्या तुम्हाला सांगतो. तुम्ही माणसा फक्त ही दोघी कसं काय एसटीन बसून आल्या का विमानाने आल्या काय नाही, ह्यांच्या बरोबर आल्या. इकडे बघा तुम्हाला सांगतो, हे आहेत चैत्रली ताईचे दाजी. ते काय नाव आहे तुमचं? शीतल. शीतल ताईचे मिस्टर आहेत हे. तर कसं वाटलं येऊन आज? एकदम ओके. ओके ना. तर योगायोग असं आहे की बरं, कशाला आल्या ती पण सांगायचंय मला. ब्लॉग कंटिन्यू करत राहा मित्रांनो. आणि इकडे आले आहेत बोलायचे सासू सासरे. हे बघितलं का? बोले सासू सासरे. हे तुम्हाला सांगतो बोल्याचे सासूबाई. हे सासरे एकदम साधे सिंपल शेतकरी, मायाळू गरीब. तर मला त्यांचा स्वभाव छान वाटतो. आणि पांडू लग्नाला गेलता, आपली ऑल फॅमिली गेलती, पूजा हे ते. पण मला काय जाणं जाण नाही. पण मी तुम्हाला सांगतो बारशा नक्की जाणार आहे. आणि इकडे तुम्हाला सांगतो प्लस इकडे आहे बोलायचा तुम्हाला सांगतो. आता इथं आमचं गणित सर आलेत, पण आधी संधी एक एक घेतोय. कारण एक एक म्हणजे वाड्यातलं एक एक गोट्यावळ्यातलं घेतोय. आता ह्यांच्या बेतातलं हे सोडलं तर मग अवघड आहे. हे बोलायचं साडू. हे बोल इकडं दोघं जण साडू साडू भाऊ. तिकडं बघितलं का? हे दोघं साडू भाऊ. मोठी मुलगी ह्यांना दिली बोलायला, एका जेवण राहा, एका मेकाला मदत करा, आणि इकडं सासू सासऱ्याला नीट सांभाळा. काय नाही तर कशाला रुसा खिसायचं नाही. ह्यांनी काय सांगितलं मला सांगा, ते करणं मी काढतो. काय आजीबात काय मला टिकायचं नाही, उलट त्यांना बघा कमी जास्त. तर सासूला बरं नाही, मी सांगण्या अगोदर त्यांना एवढी काळजी की बायका सोडून सासूला दवाखान्यात हॉस्पिटलला घेऊन आले. छान वाटलं. आणि इकडे आहेत पेशंट तुम्हाला सांगतो, हे आहेत आमचे गणेश सर. तर कदाचित तुम्हाला माहित नसेल, हीच ओळख सांगता. नमस्कार, सोमनाथचा मित्र गणेश निमगिरे, आमचा डान्स पार्टनर जुना. जेणेकरून तुम्हाला सांग, गणेश सर आहेत ना, एवढं ऍक्टर आहेत ना, माझ्या जेवढी कला नसेल तेवढी त्यांच्याकडे. फक्त विषय काय माहितीये का, की त्यांना म्हणतो युट्यूबच्या माध्यमातून मांडा, पण ऍक्च्युली ते कॉलेजवरती शाळेवरती गॅदरिंग मोठे मोठे फेस्टिवल शिकवाय असतात. डान्स शिकवतात मुला मुलींना, दहावीचा बॅच असू दे, कॉलेजचा असू द्या, एकदम जबरदस्त आहे. तर आज आमचे कॉलेजचे मोठे मोठे गॅदरिंग हे सुद्धा हे बसवत होते. आम्ही त्यांचा आधार करायचो, आम्ही त्यांना हेल्प करायचो, एवढी दोस्ती आमची जमली की बस विशेष नाही. तर गणेश सर सुद्धा खूप दिवसात ना आल्यात, तर छान होतं. तुम्हाला कसं वाटतंय? मस्त. आता बर्थडेची मेणबत्ती विजू नाही म्हणून आम्ही पंखा बंद केलाय, सगळ्यांना हळूहळू गम फुटायला लागला. आणि इकडे बघा, माहितच आहे तुम्हाला की सुरेखा ताई. तर सुरेखा ताईचं पण आगमन झालंय. सुरेखा ताई आणि काकू की थांबके बाळा. सुरेखा ताई आणि तुम्हाला सांगतो तिकडं चैत्रल ताई, शीतल ताई, त्यांचे भाऊ. आणि हे म्हणजे एकाच गावचे ते जास्त क्लोज मध्ये, म्हणून काय तिकडं चैत्र ताईचं काय नेलं की इकडं निरोप येतो, ह्यांचं काय नेलं तिकडे मला निरोप येतो. तर असं आहेत सुरेखा ताई पण आल्या. बड्डेला का जमलं नाही? तेव्हा का जमलं नाही? आजचं तर आहेच की सागरची पेपर चालू होतं, नाही तर प्रत्येक सुखदुःखामध्ये आपले असतात ते. तर तेव्हा वेळ भेटला नाही, तर तुम्हाला माहित कितीतरी पुन्हा फॅन येऊन तुम्हाला सांगतो बड्डे करून गेले.
सूर्यकथा सुद्धा आल्या. आपल्या फॅमिली तुम्हाला सांगतो आपल्या फॅमिली सारखं धरतात म्हणून आज त्यांनी वेळ ओळखायला खूप छान वाटतंय. आज एवढी सारे जण आपल्याकडे आले ती सूर्यकथा असतील ही सारी असतील तर ही पूर्ण फॅमिली जमलेली आहे. तुम्हाला सांगतो कशासाठी सांगतो तुम्हाला तर स्पेशल तुम्हाला सांगतो राधूचा बर्थडे ला ह्यांनी हजेरी लावली नाही तर गैरहजर होते हजेरी भरून काढण्यासाठी ती इथं आलेले आहेत. तर येताना तुम्हाला सांगतो समजाने येताना खाऊ आणला खाऊ राधूला ओमला दुर्गा मावला खाऊ आणला आणि चहा पाणी हे झालं आणि इकडं आहे केक बघितलं असा हा केक आणलेला आहे इकडं राधू नाव टाकलेलं आहे असं केक तर आणलंय आणि ते म्हणले की आम्हाला सेलिब्रेशन करायचंय. अजून दोन तुम्हाला सांगतो ह्यांचं आगमन झालंय दाखवतो कुठे गेलतात तुम्ही दोघं पण बाहेर फिरतात बाहेर फिरतात. तर काय नाव आहे वैभव वैभव हा तुम्हाला सांगतो ह्यांची सिस्टर वैभवची सिस्टर ही शीतलताई चैत्रलताई ह्या दोघांचं तुम्हाला सांगतो हा एकच भाव आहे आणि चौघी जण आहेत बरोबर पाच जण येतो येऊ कसं बाबा तुझी मजा आहे बाबा मजा आहे का सजा आहे सजा आहे वय कारण की कोणाला एका बहिणी दुखूस तर इकेचं डोकं तर इकेचं येतं एकदा आजी रुसला तर हे तसलं नाही ना काय तसलं काय असलं तर सांग बाबा. बरं बाबा आमची एक बहीण आहे तर तुम्हाला नशिबवान आहे तू की तुला पाच बहिणी आहेत त्या तर भारी वाटतं की बाबा ह्या दाजी कर त्या दाजी काय नाही कटाळा आला इकडे तिकडे उडी हाणाय दिल्लीत उडी हाणलं आणि इकडे सागर आलाय तुम्हाला सांगू सूर्यकथांचा मुलगा. तर सारिकथांचा हा मुलगा आणि ही दोघं सूर्यकथा सूर्यकथांचा मुलगा आणि ही दोघं जण आहेत तुम्हाला सांगतो एकदम खास फ्रेंड एक आणि आपले पण फॅन आहेत. तर हे दोघं जण मित्र असल्यामुळे ह्यांची ओळख झाली तुम्हाला सांगतो. मग नंतर सूर्यकथाची माझी ओळख झाल्यानंतर ती ह्यांना ओळखत होत्या. मी म्हणलं तुम्ही कसं हा ह्यांनी ओळख माझी करून दिली सूर्यकथा सांग. मी म्हणलं तुमचे कसे हे दोघं मित्र नाही ह्यांची बहीण आणि तिकडनं मुलगा यांचा ह्यांनी नात्याने नाती कशी जुळले जाते किती हा मैत्रीमुळे नाते जुळले गेले असंच असते. तर चला जास्त वेळ न लावता आता हे पूर्ण आले ते तर इकडे आहे ताट करून घेतले असं तुम्हाला सांगतो ओवायचं प्रियंकाने. तर आता राधूने मस्त बघ नवीन ड्रेस घातलाय हा ड्रेस घातलेला तुम्हाला सांगतो. साक्षीताईने सोनाताई सोनाच्या त्यांच्या जावाने घातलेला ड्रेस आहे. तर बरेच ड्रेस आलेत एक एक रोज ड्रेस घालतो तर आज हा घातलेला आहे. तर कसा वाटतो ड्रेस एकदम मस्त बसला ना आवडला साक्षीताईला मावला थँक्यू मला थँक्यू ड्रेस आणल्याबद्दल. तर चला जास्त वेळ नाही लावतो आम्ही घेतो केक कापू का नाही चल लवकर तुझा बर्थडे आहे दोघं पण बघितलं मित्रांनो कशी करते म्हणते ओमा बसलाय त्यालाच कापू दे मी नसते करत बर दोघं पण बसा तिघं पण बसा आणि दुर्गा माऊ ला इकडे प्रियंकाने धरले कसं बघा ती ओढती आहे तुम्हाला सांगतो ओढती माझ्या दरम्यान केक कड पळती पण तिला कशी कशी आवडतो आम्हालाच माहित आहे. बर ठीक आहे चला ओवळून घ्या पहिल्यांदा चला आता ओवळून घेतील समजे. आणि हाच व्हिडिओ पूर्ण कसा केक बर्थडे झाला हा व्हिडिओ तुम्हाला सांगतो बघा तुम्ही प्रियंका वाघमारे ब्लॉग ह्या चॅनलवर चला बाय.